धोबी परीट समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याकरिता राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने माहिती भरून न पाठवल्याने आज महाराष्ट्र राज्य धोबी समाज महासंघाच्या वतीने काळ्या फीत लावून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत मागण्यांबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. धोबी समाजाचा समावेश हा अनुसूचित जातीमध्ये करावा यासाठी गेल्या 70 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे. त्यासाठी वेळोवेळी आंदोलन देखील करण्यात आली. त्यानंतर 2002 साली शासनाने डॉक्टर भांडे समिती नेमली. या समितीने धोबी समाजाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस आपल्या अहवालात केली होती. हा अहवाल त्याचवेळी केंद्र सरकारला पाठवणे आवश्यक होता, मात्र तो राज्य शासनाने पाठवलाच नाही. पुढे 2015 साली हा अहवाल केंद्र सरकारला पाठवण्यात आला. त्यानंतर 2019 साली केंद्रीय सामाजिक न्याय विभागाने राज्य सरकारशी धोबी समाजाच्या आरक्षणाविषयी पत्रव्यवहार केला. त्यात त्यांनी धोबी समाजाच्या आरक्षणासंबंधीची माहिती विशिष्ट स्वरूपात पाठवली असे कळवलं होतं. मात्र आता 9 महिने होत असले तरी राज्य सरकारने ही माहिती केंद्राला पाहिजे त्या स्वरूपात पाठवली नसल्याचं समाज बांधवांचं म्हणणं आहे. याच्या निषेधार्थ आज महाराष्ट्र राज्य धोबी समाज महासंघाच्या वतीनं काळ्या फिती लावून राज्य सरकारचा निषेध व्यक्त करत मागण्यांबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. यावेळी महाराष्ट्र राज्य धोबी समाज महासंघाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळेस सत्ता फक्त आम्ही हात जोडून सरकारला विनंती करतोय की लवकरात लवकर त्यांनी आमची मागणी मान्य करावी. हात उघड्याची वेळ आमच्यावर आणू नाही. कृपया हीच विनंती सरकारकडे आपल्याकडे द्वारे करत आहे. मराठवाड्याच्या आज सभी तरफ निदर्शने चालू आहे. पिछले 11 महिने से सेंट्रल गवर्नमेंटने महाराष्ट्र गवर्नमेंट को जो परिपत्रक भेजा था उसका जवाब अभी तक महाराष्ट्र गवर्नमेंट ने दिया नहीं. और क्या कि हम सभी लोग मतलब ऐसा रास्ते पे उतरकर लोगों के तरीके हम सब कुछ करना नहीं चाहते थे, लेकिन अभी अगर हमको आरक्षण नहीं मिलता है तो मजबूरन हमारे बच्चों के खातिर और बाल बच्चों का भविष्य देखते हुए हमको मजबूरन रास्ते पे उतरना पड़ेगा.